धन्यवाद मित्रांनो. आपण तुमच्या सोबत माधुरी पवार आज बोलणार सुद्धा आहे आणि नृत्याचे परफॉर्मन्स करणार आहे. मी जास्त वेळ न घेता माधुरी पवारला तुमच्या सोबत हितगुज करण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. माधुरी पवार टिकटॉक स्टार आणि महाराष्ट्राची अप्सरा. मी विनंती करतो की सुरुवातीपासून बारुळ याचा थोडा इको कमी करा. सुरुवातीपासून बारुळ फेस्टिवल मध्ये माधुरीचे योगदान आहे आणि या बाळेश्वराच्या आशीर्वादामुळेच आज महाराष्ट्राच्या मनामनावर माधुरीचं अधिराज्य आहे. मी विनंती करतो आमच्या बारुळवासियांशी तुम्ही संवाद साधा. इथं आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग, इथं आलेले माधव भगिनी, माझे सगळे मित्र, तुम्हाला सगळ्यांना प्रथमतः माधुरीचा मनापासून नमस्कार, अगदी मनापासून. आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने इथं उपलब्ध राहिलाय, त्यामुळे मनापासून एकदा थँक यू. जोरदार टाळ्या वाजवत माधुरी. आणि आता येते मेन मुद्द्यावरती. जसे सर म्हणाले की इथं आलेला हा कंटेस्टंट किंवा इथं आलेले मी यापूर्वी ही अजूनही तशीच आहे, त्यामुळे कुठलाही फरक जाणवू देऊ नका माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. अजूनही माधुरी तशीच आहे तुमच्यासाठी आणि तशीच राहणार, कारण आपल्याला मिळालेला जो महादेवाचा आशीर्वाद आहे, तुम्हाला मिळालेला, मला मिळालेला, आणि तुमचं प्रेम सगळ्यांचं, जे आज मला अप्सरा म्हणतंय महाराष्ट्राची, याचं कारण तुम्ही लोक आहात. तर एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा, कारण मी आज जी काय आहे ते तुमच्यासाठी आहे. बापरे, सगळेजण व्हिडिओ काढता ना तुम्ही लोक? तुम्ही सुद्धा ना. अजून इकडे कोणी? बापरे. आणि मागे इकडे मला सगळ्या टोप्या दिसतात, तिथे बसले सगळे आजोबा, ज्येष्ठ नागरिक, सगळे हात करतात, त्यांनाही नमस्कार माझा मनापासून. आणि आता मला असं वाटतं बोलणं खूप झालं, नाही का? हा, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये मी दिसावी, बरोबर? अच्छा, तुम्हाला डान्स पाहिजे. कोणाकोणाला वाटतं की डान्स करावा? आणि कोणाकोणाला वाटतं की नाही करावा? कसल्या तुम्ही लोक शी बाबा. नक्की नक्की तुमच्यासाठी मी तर आलेली आहे, त्यामुळे मी नक्की परफॉर्मन्स करणार. मला असं वाटतं की तुमच्या माधुरीसाठी मी माधुरीला सांगतो, ऐका ऐका मित्रांनो, ऐका. माधुरीसाठी आपण नेहमी असं म्हणत आलेलो आहे बाळेश्वरच्या या स्टेजवरती की तुझ्यासारखे कुणीच नाही, जीव तुझ्यावर उगीच नाही, बरेचदा मी मला विसरलो, तुला विसरलो कधीच नाही. मी बाळेश्वर प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, आज माधुरी पवार आपल्या स्टेजवरती आलेली आहे, टिकटॉक स्टार, महाराष्ट्राची अप्सरा. आपण बाळेश्वर प्रतिष्ठान आणि बारुळ ग्रामस्थांच्या वतीने तिचा हृदय सत्कार करू. सर्व बाळेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, आमचे आधारस्तंभ माननीय बाबूरावजी यावलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. राजकुमार भट्टे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. आदरणीय अर्चनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं.
आदरणीय अस्मिताताई कांबळे, आदरणीय सुनील मालक आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. सुनील मालक चव्हाण, आदरणीय मुळे साहेब, माननीय विशालजी रोजकरी साहेब, नगराध्यक्ष माननीय सचिनजी रोजकरी साहेब, आदरणीय खपले साहेब यांनाही, संपूर्ण बारुळ ग्रामस्थांचा आशीर्वाद माधुरी पवार हिच्या सोबत आहे. म्हणूनच मी आवर्जून सांगतो की माधुरीची सुरुवात या बारुळ फेस्टिवल पासून झालेली आहे, बाळेश्वराच्या या पवित्र ठिकाणावरून झालेली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रामध्ये हे यश मिळतंय. हे यश आपल्या बारुळमधून तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन माधुरी पवार आज महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. मी विनंती करतो एक सुंदर परफॉर्मन्स आपल्या सर्व रसिकांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. टिकटॉक स्टार, महाराष्ट्राची अप्सरा माधुरी पवार स्टेज वरती यायचं नाही कृपया. जीवा दिली पुन्हा येईन.
या 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 आमच्या बोकांनी बसा.